काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात आयोजित केलेल्या पहिल्याच कृतज्ञता मेळाव्यात अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झाले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर कैलासवासी आमदार भारत भालके व त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र नसल्याने भालके समर्थक आक्रमक झाले होते. भालके समर्थकांच्या आक्रमणापुढे आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यामुळे खासदार झाल्यानंतर पहिल्याच मेळाव्यात खासदार प्रणिती शिंदे यांना भालके समर्थकांचा धक्का पाहायला मिळाला. आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने पंढरपूरमधील मतदारांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आणि सहभोजनाचे आयोजन केले होते. या मेळाव्याला नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वलाताई शिंदे भगीरथ भालके प्रकाश पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला एकही सक्षम नेता प्रचार करण्यासाठी नव्हता. या काळात भगीरथ भालके यांनी BRS पक्षाची साथ सोडत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा तन मन धनाने प्रचार केला. त्यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून 45,000 मतांची आघाडी मिळवून दिली. असे असताना देखील कृतज्ञता मेळाव्यामध्ये चक्क स्वर्गीय आमदार भारत भालके यांचाच फोटो नसल्याने भालके समर्थक कमालीचे नाराज झाले आणि ते आक्रमक झाले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोरच त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. निवडणुकीच्या प्रचारात स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे गुणगान गाणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आल्यानंतर स्वर्गीय आमदार भारत भालके आणि भगीरथ भालके यांचा विसर पडल्याचा आरोप यावेळेस भालके समर्थकांनी केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.